वर्क आणि लाईफ हे वेगळं असणं, आता या शब्दाला घेऊ आपण वर्क अँड लाईफ, म्हणजे लाईफमध्ये वर्क नसतं आणि वर्कमध्ये लाईफ नसतं. अँड म्हणतो ना आपण, म्हणजे आपण डायकोटोमी करतो की आयदर यू वर्क ऑर यू लिव्ह. म्हणजे लाईफ हे एक वेगळं असतं काहीतरी, जसं स्त्री आणि पुरुष वेगवेगळे आहेत, किती महत्त्वाचे असले इंटरडिपेंडेंट असले तरी वेगवेगळे आहेत, तसंच वर्क वेगळं लाईफ वेगळं. आता याच्यात बॅलन्स करायचं आहे. ही मुळी मांडणीच अशा समाजरचनेच्या कल्पनेवर आधारित आहे जिथे व्यक्ती फक्त काम भाड्याने करतो, तो स्वतःला विकतो. मी माझे 8 तास तुला विकले जॉबसाठी असेल कामासाठी असेल, आणि उरलेले 16 तास तो असं मानतो की ते लाईफ आहे, ही तर गुलामगिरी आहे, ही तर नको असलेली कटकट आहे, करावी लागते पैसे कमवण्यासाठी, जितकी कमी तितकं चांगलं. म्हणजे या कल्पनेमध्ये जीवन आणि काम यांना जणू दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट, दोन वेगवेगळ्या एंटिटी मानलेल्या आहेत. वस्तुतः कामच नाही तर जीवन राहू शकतं का? कामाशिवाय जीवन टिकणारही नाही. आणि दुसरं की कामाशिवाय जीवन राहू शकत नाही, आणि कामामध्ये जर काही जीवनाचा आनंदाचा अनुभव नसेल तर काम तरी चांगलं होऊ शकतं का? तर हे काम आणि जीवन, वर्क आणि लाईफ हे जणू काही एकमेकांशी विरोधक अशा प्रकारची जी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष, मग त्यातनं काय निघतं की मला वर्क अवर्स किती कमी करता येतील, किती काम चोरता येईल, आंग चोरता येईल, हा तर माझा काम करायला सांगणारा जो कोणी असेल, समजा मी मेडिकल रेसिडेंट आहे, माझा बॉस म्हणजे लेखाचा डिक्टेटर आहे, मला असा कसून माझ्याकडनं काम करवतो, जितकं मी शक्य तितकं कमी काम करीन तितकं माझं लाईफ जास्त आहे की. वर्क अँड लाईफ वेगळे म्हटले म्हणजे मी जितकं काम कमी करेल तितकं माझं लाईफ जास्त. एखादा मेडिकल रेसिडेंट आहे, सर्जिकल रेसिडेंट आहे, त्याने कमीत कमी काम केलं तर तो 3 वर्षाच्या शेवटी बाहेर निघेल, तेव्हा हातात काय घेऊन निघेल? अ ब्लँक सर्टिफिकेट. डिग्री नाव तर असेल पण शिकला कुठे? तर लाईफमध्ये वर्क किती महत्त्वाचं आहे आणि आनंददायी आहे. माझ्या तर आनंदाचा सगळ्यात मोठा सोर्स वर्कच आहे. जे वर्क आणि लाईफचं विभाजन करून टाकतात त्यांच्या एवढे दुर्दैवी दुःखी कोणी नाही असं मी म्हणणार. त्यांनी पहिली गोष्ट तर कामातला आनंद गमावला, त्यांनी कामाला पनिशमेंट म्हणून पाहिलं. दुसरं, कामातला आनंद गमावला एवढंच नाही, रोजच्या जगण्यातले 8 तासही गमावलेस, कारण नकोशी गोष्ट करून राहिले. तर खरं म्हणजे सगळ्यात चांगली स्थिती अशी असते की वर्क आणि लाईफ हे दोन्ही एकरूप आहेत. वर्कमधनंच माझं लाईफ फुलतं, वर्कमधनंच मी लाईफचा अनुभव घेतो. काय नुसतं फेसबुक बघलं किंवा यूट्यूब बघतानाच लाईफचा अनुभव आहे का? पण रिलॅक्सेशन, एंटरटेनमेंट, पिकनिक, दॅट इज लाईफ. आणि मग बाकी सगळं काम, किती काम मिनिमाइज करता येईल आणि प्लेजर किती वाढवता येईल, त्यापेक्षा फारच सोपं आहे कामामध्येच प्लेजर घ्या की प्रॉब्लेमच सुटला. तर ही डायकॉटमी जी आहे, विरोधाभास जो त्यांच्यामध्ये कल्पलेला आहे, तो खरं म्हणजे भाडेकरू समाज रचनेचं ते प्रतीक आहे. म्हणजे कसं की जिथे बहुतेक लोकांना स्वतःला पैशासाठी विकावं लागतं, ते आपल्या जीवनातला 8-10 तासाचा एक तुकडा काढून घेईल का आणि दे त्याच्या बदल्यात पैसे, नसती कटकट पण नेसेसरी इव्हिल, त्याशिवाय माझं पोट नाही भरतात, मला प्लेजर नाही घेता येत, सो आय स्वेट सो दॅट आय गेट प्राईस विच आय सेल अँड बाय द प्लेजर्स. अशा प्रकारचं जीवनाचं जिथे चित्र आहे तिथे वर्क अँड लाईफ बॅलन्स असायचं. आयडियल तर खरं म्हणजे असं आहे की वर्क अँड लाईफ दोन्ही जर फ्यूज होऊ शकेल सगळे एकत्र, तर जीवन जास्त आनंदमय होतं, जास्त इंटिग्रेटेड होतं, कामही अधिक चांगले होतं कारण कामामध्ये लाईफ आहे, आणि लाईफही अधिक चांगलं होतं कारण लाईफमध्ये वर्क आहे.
आता याच्यामध्ये जो बॅलन्स शब्द आहे त्यांना आपण दोघांना जर विरोधक नाही मानलं तर मग प्रश्न येतो की मग बॅलन्स दोनमधला नाही आहे. मग प्रश्न असा येतो की मला माझ्या वेळेचं किंवा रिसोर्सेसचं डिस्ट्रीब्युशन सर्वव्यापी कसं करता येईल. धिस अगेन्स्ट दॅट नाही आहे, पण मला काही प्रमाणात झोपही पाहिजे. काहीतरी इसेन्शियल आहे, मे बी 7 आवर्स असेल, 8 तास असेल, पण झोप आवश्यक आहे. म्हणून काम आहे म्हणून मी माझी काय झोप परमनंटली सॅक्रिफाईस नाही करू शकत. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस मी करेन, ही इमर्जन्सी ड्युटी आहे. तर मला व्यायामही पाहिजे, मला आहारही पाहिजे, मला मित्रही पाहिजे, मला वाचनही पाहिजे, नॉलेजही पाहिजे, तर हे सगळंच पाहिजे. ते म्हणून जीवन अधिक जास्त इंटिग्रेटेड आणि समग्र असावं, रादर दॅन फक्त वर्क लाईफ बॅलन्सचं उत्तर ध्रुव विरुद्ध दक्षिण ध्रुव याच्याऐवजी जास्त समग्र आणि इंटिग्रेटेड असावं. आणि ज्या जीवनामध्ये मी माझ्या कामामध्ये देखील आनंद घेतो तिथे मला 12 तास काम करावं लागले तरी माझ्या लाईफमधले 4 तास गेले असं नाही वाटत, माझे 4 तास वाढले असं मला वाटतं. कारण मला कामामध्येच लाईफचा अनुभव येतो आहे. म्हणून एका कृत्रिम विभाजनाच्या द्वारे उगाच आपण संघर्ष आणि डिप्रेव्हेशनच्या कल्पना निर्माण करून घेतो. हिंदू मुसलमान कृत्रिम विभाजन, पण त्याच्यात ना हेट्रेड, अँगर आणि व्हायलन्स आपण निर्माण करून बसतो. काही गरज नाही त्याची. हाऊ रॉंग नोशन्स, रॉंग कन्सेप्ट जनरेट न्यू प्रॉब्लेम्स विच डोंट हॅव एनी एक्झिस्टन्स इन रियालिटी. तर तशाच प्रकारचं ते वर्क लाईफमधलं डिव्हिजनच्या ऐवजी इंटिग्रेशन अधिक चांगलं.